संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आणि कुलदैवत असलेल्या जेजूर येथील खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाची कुलाधर्म कुलाचाराच्या धार्मिक विधीने सांगता झाली आहे. उत्सवानिमित्त लाखो भाविकांनी खंडेरायाचे दर्शन देखील घेतलंय. संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आणि कुलदैवत असलेल्या जेजूर येथील खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाची कुलाधर्म कुलाचाराच्या धार्मिक विधीने सांगता झाली. उत्सवानिमित्त लाखो भाविकांनी खंडेरायाचे दर्शन घेतलंय. मार्तंड भैरवाने मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला अवतार धारण केला. त्यानंतर 6 दिवस षष्टीपर्यंत मणिमल्लाबरोबर युद्ध चालले. मणिमल्ल दैत्याचा संहार केला म्हणून हा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा करतात. लढाईत विजय मिळाल्यानंतर या दिवशी चाप्यांच्या फुलांची वृष्टी झाली. चाफा म्हणजे चंपा म्हणून चंपाषष्ठी अशी आख्यायिका सांगितली जाते. कुलधर्म कुलाचारासाठी हे दिवस महत्वाचे मानले जातात. खंडोबाचे दर्शन घेणे, दिवटी पेटविणे, तळी भरणे, घरचे दैवत उजळवणे आणि नवीन टाक खरेदी करणे यासाठी मार्गशीर्ष महिना आणि चंपाषष्ठीचा दिवस महत्वाचा मानला जातो. यासाठी महाराष्ट्रातून भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरीत येतात. मार्तंड देवस्थान आणि पुजारी सेवक वर्ग यांच्या वतीने गडावर चंपाषष्ठीची मोठी तयारी केली आहे. जय मल्हार चंपाषष्ठी अन्नदान प्रतिष्ठानच्या वतीने या उत्सवाचे नियोजन करण्यात आले. सुमारे 70 ते 80 हजार भाविकांना अन्नदान करण्यात आले. चंपाषष्ठीलाही आम्ही येतो, त्यावेळेलाही आम्ही अभिषेक वगैरे करतो. इथे आला खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. ही आमची खरी सोन्याची जेजुरी आहे असं समज आहे आणि तो खराही आहे. ही आमची सोन्याची जेजुरी आहे. इथे आल्यावर सगळ्या मनातल्या पूर्ण सगळ्या इच्छा पूर्ण होतात असा आमचा समज आहे आणि सगळ्या भाविकांनाही त्याचा चांगला लाभ होतो. अनेक भावी भक्तांनी वर्ज्य केलेले वांगे आणि कांदा खाण्यास या दिवसापासून सुरुवात करतात. 6 दिवसांचे षडरात्रीचे उपवासही चंपाषष्ठीला घट उठल्यानंतर सोडतात. भरीत रोडग्याचा आणि भाजी भाकरीचा नैवेद्य खंडोबाला दाखविला. त्यानंतर वांगे भरीत आणि भाजी भाकरीचा महाप्रसादाचे वाटप झाले. सुमारे 50 हजार भाविकांना मोफत अन्नदानाचे गडावर पुजारी सेवक वर्गाच्या वतीने नियोजन करण्यात आले. गडाच्या परिसरात दिवटी पेटविणे आणि तळी भरण्याचे कार्यक्रम सुरू होते. चंपाषष्ठी निमित्ताने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन त्यांना लवकर दर्शन मिळावे यासाठी गडावर देवस्थानने नियोजन केले आहे. गडावर पिण्याच्या पाण्याची अतिरिक्त सोय केली आहे. गडावर आणि गावात दिवसभर जागरण गोंधळ, तळी भरणे असे धार्मिक विधी चालू होती. गडावर लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि भाविकांच्या सेवेसाठी जेजुरी पोलीस सुद्धा सज्ज होते. येळकोट येळकोट जय मल्हार. मी आता उभा आहे महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे मल्हारी मार्तंड खंडोबा. आता आपण पाहू शकतो चंपाषष्ठी यात्रेनिमित्त लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातून भाविक आलेले आहेत. आपली मनोकामना देवासमोर मांडतायत. हळद भंडारा उधळत आहेत, खोबरं उधळत आहेत. 3.5 मुहूर्तापैकी हा दिवस कोणी अक्षय तृतीया म्हणून मानतो तर कोणी देव दीपावली म्हणून साजरा करण्यात येतो. चंपाषष्ठीला हे नवरात्र म्हणून साजरं केलं जातं. 5 दिवस घट बसवले जातात. चंपाषष्ठीला ते घट विसर्जित केले जातात. अशा प्रकारे चंपाषष्ठी इथं जेजुरी गडावर साजरी केली जाते. सी24 तासाठी आसिफ मुजावर पुरंदर.